एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनलसोबत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका युनिट फोर फोर पॉईंट वन क्लॅप युअर हँड्स क्लॅप युअर हँड्स क्लॅप युअर हँड्स लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स स्टॅम्प युअर फीट स्टॅम्प युअर फीट लिसन टू द म्युझिक अँड स्टॅम्प युअर फीट टन अराउंड टर्न अराउंड लिसन टू द म्युझिक अँड टर्न अराउंड जम्प अप हाय जम्प अप हाय लिसन टू द म्युझिक अँड जम्प अप हाय छान आहे की नाही कविता या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बरं क्लॅप युअर हँड्स म्हणजे काय क्लॅप म्हणजे काय टाळ्या वाजवणे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुलांनो तुम्ही टाळ्या वाजवा पण त्या टाळ्या कशा वाजवायच्या आहेत लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स म्हणजे काय हे जे संगीत आहे हे ऐका आधी लिसन म्हणजे ऐकणे आणि मग त्या संगीतावर तुम्ही टाळ्या वाजवा स्टॅम्प युअर फीट स्टॅम्प युअर फीट स्टॅम्प म्हणजे काय पाय आपटणे आता आपटणे इथे असं नाही म्हणता येणार पायाने ताल धरणे लिसन टू द म्युझिक अँड स्टॅम्प युअर फीट म्हणजे हे गाणं किंवा हे संगीत ऐका आणि त्या संगीतावर तुम्ही पायांनी ताल द्या पुढे आहे टर्न अराउंड टर्न अराउंड स्वतःभोवती फिरायचं आहे पण ते कसं फिरायचं आहे तर गाणं किंवा म्युझिक किंवा संगीत ऐकायचं आहे आणि मग स्वतःभोवती फिरायचं आहे पुढे त्यांनी असं सांगितलं आहे अप हाय हाय म्हणजे उंच जम्प म्हणजे उडी मारणे उंच उडी मारा पण ती उंच उडी मारताना सुद्धा हे म्युझिक किंवा संगीत ऐका आणि मग उंच उडी मारा लिसन अँड ऍक्ट लीडर आय एम द लीडर डू ॲज आय से क्लॅप युअर हँड्स म्हणजे काय टाळ्या वाजवा बेंड डाऊन बेंड म्हणजे वाकणे खाली वाका जम्प इन आठ उड़ी मारा जम्प आउट बाहर उड़ी मारा अप उभे रहा सिट डाउन खाली बसा क्लोज युअ आईज डोले बंद करा क्लोज क्लोजे बंद कर ओपन युअ आईज ओपन का डोळे उघडा तुमचे डोळे उघडा पुढे बघा टच युअर हेड तुमच्या डोक्याला हात लावा टच युअर आईज तुमच्या डोळ्यांना हात लावा किंवा स्पर्श करा टच म्हणजे स्पर्श करणे टच युअर इयर्स तुमच्या कानांना स्पर्श करा टच युअर नोज नोज म्हणजे काय नाक तुमच्या नाकाला हात लावा किंवा स्पर्श करा टच युअर नीज नीज म्हणजे गुडघे तुमच्या गुडघ्यांना स्पर्श करा टच युअर शोल्डर्स तुमच्या खांद्यांना हात लावा आणि टॅप युअर फीट म्हणजे पाय वाजवा तुमचे पाय वाजवा कळलं तुम्हाला